गेली 31 वर्ष राजस्थान सारख्या वाळवंटी भागाला पाण्याच्या बाबतीत समृद्ध करणारे तसेच ज्याने राजस्थान मधील 7 नद्यांवर सुमारे 11,500 बंधारे लोकसहभागातून बांधले असे जागतिक कीर्तीचे जलसंवर्धक जलपुरुष डॉ राजेंद्र सिंग यांनी आणखीन एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे. राज्याच्या कोकण भागात ही नवी योजना डॉ राजेंद्र सिंग हे लोकसहभागातून साकारणार आहेत. या प्राथमिक टप्प्यातील कामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला आहे. कोकणच्या भूमीला पाण्याने समृद्ध बनवण्यासाठी जलचेतना परिक्रमा ही योजना विकसित करून ती साकार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. जलचेतना परिक्रमा ही मोहीम कोकणवासियांसाठी वरदान ठरेल असा विश्वास या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या शुभारंभ सोहळ्यास ग्लोबल कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव, रायगड जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कोकणात गावात टँकर आणावा लागतो. गावाची लोकसंख्या 1,000 असेल तर 200 लोक गावात राहतात, 800 लोक मुंबई पुण्यात राहतात. गावामध्ये 50 एकर शेती होत नाही, गावामध्ये 2 लाखाचं उत्पन्न नाही. कोकणची अवस्था अतिशय बिकट आहे. पण जर पाण्याचं नीट नियोजन केलं, जर गावागावामध्ये बंधारे घातले, सिंचनाची क्षमता वाढवली, आधुनिक शेती केली, तर मुंबईत गेलेला तरुण पुन्हा कोकणात येईल. त्याला झोपडपट्टीत मुंबईत जाऊन राहावं लागणार नाही. त्यामुळे कोकणाला समृद्ध करण्याची ही चळवळ आहे. संपूर्ण भारत देशामध्ये सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण म्हणजे कोकणचं ठिकाण. परंतु पाऊस जरी जास्त पडत असला आणि निसर्गाने जरी चांगली कृपा केलेली असली तरी ज्या प्रकारचं पाण्याचं संवर्धन झालं पाहिजे तिथे कुठेतरी आपण कमी पडतो आहे. शासन स्तरावर असेल किंवा जनजागृती एक आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून कमी पडतो आहे. आणि निश्चितच ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा ही क्रांती निर्माण झाली. दरम्यान जलसंवर्धनात नोबेल पारितोषिक जेते जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी या परिक्रमेमध्ये जवळजवळ कोकणामधील 4 नद्यांवर लोकसहभागातून काम करण्याचे ठरवले आहे. कोकणच्या भूमीला पाणीदार बनवण्याचं काम म्हणजेच या सगळ्या परिक्रमेचे उद्दिष्ट असणार आहे. जवळजवळ 3,000 मिलीमीटर पाऊस पडत असलेल्या कोकणात योग्य नियोजन नसल्यामुळे दरवर्षी हजारो लाखो लिटर पावसाचं पाणी नदीद्वारे समुद्राला जाऊन मिळतं. तेव्हा या पाण्याचा कोकणवासियांना योग्य वापर करता यावा यासाठी ही जलपरिक्रमा उपयोगी पडणार आहे. या अंतर्गत नागरिकांनी योजनेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असे आवाहन डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी केलंय आणि अधिक माहिती दिली. हमें लगता है कि कोंकण को यदि वहाँ का जो पूरा पर्यटन है, वहाँ का पर्यावरण है, वहाँ का निसर्ग का जो कोंकण के लोगों के दिल और दिमाग के साथ रिश्ता था, वो रिश्ता टूट रहा है. इस रिश्ते को पुनर्जीवित करने के लिए बादलों से निकली हर बूंद को पकड़ के यहाँ की धरती के पेट में यदि हम रख दें तो हमेशा के लिए पानी मिलता रहे और उससे एक समृद्ध खेती और उद्योग इस इलाके में चल सकते हैं. इसलिए ये जो परिक्रमा है ये कोंकण को पानीदार बनाने की परिक्रमा है. यहाँ का समाज अपनी मिट्टी के साथ, अपनी धरती के साथ, अपने निसर्ग के साथ जो कट गया है उस रिश्ते को दोबारा जोड़ना और उस रिश्ते से एक तरह से इस इलाके को समृद्ध बनाने की एक चेतना जगाने की यात्रा है. वीडियो जर्नलिस्ट कुणाल जेतपाल से योगेश पाटिल यांचा रिपोर्ट.